अभिनेता पुष्कर जोग याने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर सध्या सगळीकडे संतापजनक वातावरण पाहायला आहे अभिनेता अभिजित केळकर याने तर खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे तो म्हणतोय प्रिय मित्र पुष्कर जोग यास मित्रा तुझी चर्चेत असलेली वादग्रस्त पोस्ट वाचली ती सोशल मीडियावर होती त्यामुळे तिथे तुला पत्र लिहावायचा हा प्रपंच केला मी मी महानगरपालिका कर्मचारीचा मुलगा आहे ज्याचा मला सार्थ अभिमान आहे माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती तिच्याबरोबर तिला तिच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना सर्वजन प्रौढ शिक्षण यात कामात अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो होतो मदत देखील केली होती उन्हात अनाथ पावसात सुद्धा फिरून ही कामे करावी लागतात वरून आदेश आला की त्यांची अंमलबजावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात ते काही त्यांच्या मनातले नसतात तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटत आहे घरी आलेल्या अशा कर्मचाऱ्यांना लाद घालावी असं तुला का वाटलं असेल ते सरकारी कर्मचारी आहेत ते आपलं काम करत आहे असा विचार तुला करावासा वाटला नसेल का आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यास राग का यावा अगदी आपण कुठल्याही जातीचं असलो तरी लाज का वाटावी जात म्हणजे काही आपण केलेली वाईट कामे किंवा चोरीची कामे नाहीत ज्यात आपल्याला लाज वाटावी किंवा त्यात अभिमान बाळगावा असंही काही नाही कारण त्यात आपल्या स्वतःचं असं काही कर्तृत्व नाही ती आपणहून आपल्याला येऊन चिटकवते कितीही हवी किंवा नको म्हटलं तरीही बरोबर ना सर्वेक्षण हा सरकारचा नियम आहे सरकारने काढलेला आदेश आहे त्यामुळे तुला इतका राग आला आहे तर थेट त्यालाच लात घालावी असं का वाटलं नसेल मुळात लाद घालावी हा शब्द प्रयोगच वाईट चुकीचा आहे गेला बाजार त्याच लोकांना हे प्रश्न तू विचारले नशील का हल्ली पंतप्रधानापासून ते नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे ॲक्टिव्ह आहे हे तुला माहीत असेलच मग तो राग तिथे त्यांच्यावर काढला नसशील समजून चाल की घरी आलेल्या महानगर कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाद घातली असतीस तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं आपण कलाकार आहोत लोक आपल्याला रोज बघतात आपल्या कलाकृतीवर आतोनात प्रेम करतात आपण असं बोलणं वागणं फॉलो करतात त्यामुळे जबाबदारीने वागणं बोलणं हे आपलं कर्तव्य आहे मी महानगरपालिकेचा मुलगा असल्यामुळे तू जे बोललास ते फारच लागलं अतिशय वाईट रागही आलाय तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं त्यामुळे आता तू काय करायला हवं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही ते केलंच तर लोभ आहेतच तो तसाच राहील तुझा शुभचिंत अशी पोस्ट अभिजित केळकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली एकूणच तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसेपसाठी फॉलो करा हंच मीडिया